गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू टुडेज मैथमेटिक्स सेमिनार। विद्यार्थी मित्र हो, आज गणिताच्या तासामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आपण पाचव्या प्रकरणाचा अभ्यास करत आहे, फ्रॅक्शन्स। टुडेज सेमिनार वी आर गोइंग टू लर्न अबाउट द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, एडिशन एंड सब्ट्रॅक्शन ऑफ अनलाइक फ्रॅक्शन्स। तर आजच्या तासामध्ये आज आपण भिन्न छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशा प्रकारे करायची आहे या गणिताविषयी अभ्यास करणार आहोत। तर यासाठी एक एक्झाम्पल पाहा या ठिकाणी। तर f 1/2 + 2/5 अशा प्रकारे एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। तर याचे ऍडिशन पाहता कसे करायचे आहे, म्हणून दिलेलं एक्झाम्पल आहे आपल्याला 1/2 + 2/5 म्हणजे 1/2 + 2/5। आता हे उदाहरण सोडण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा याचे छेद समान आहे की नाही हे पाहायचं आहे। जर छेद समान नसतील तर आपल्याला छेद समान करून घ्यावे लागतात। पण छेद समान करण्याची पद्धत आहे तिरकस गुणाकार करून। लक्ष देते का बघा, मग आता हे कसं सोडवायचं आहे। तर बघा, पहिल्या अपूर्णांकाचा अंश गुणले दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद, म्हणजे असा गुणाकार करायचा आहे तिरका। म्हणून 1 × 5 / छेदाची छेदाशी गुणाकार 2 × 5 तो प्लस कोसला प्लस, पुन्हा दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश गुणिले पहिल्या अपूर्णांकाचा छेद असा गुणाकार करायचा, म्हणजे 2 × 2/6 गुणाकार उलटा 5 × 2। एकदा एक करून गुणाकार करायचा, एकदा एक करून गुणाकार करायचा, इथे लक्षात। मग अशा प्रकारे आपण या ठिकाणी गुणाकाराच्या स्वरूपामध्ये मांडून घेतलं, त्याचा गुणाकार करा 1/5 + 2/5 = 10 + 2/2 = 4 + 5 = 2 = 10। इथं बघा, दोन्ही संख्येचे छेद 10 10 झाले, याचा अर्थ छेद समान झाले। आता छेद समान असतील तर बेरीज करायला आपल्याला काहीच अडचण येत नाही, म्हणून बेरीज करताना छेद समान करून घ्यायचे। छेद समान असतील तर आता अंशांची बेरीज करतो आणि समान छेदापैकी 1 छेद देतो, म्हणून 5 + 4 छेद समान छेद आहे, म्हणून दोन्हीपैकी 1 छेद दिला बरोबर 5 + 4 = 9/10 याची बेरीज झाली 9/10। समजतंय का? बघा आणखी एक एक्झाम्पल बघू। एक्झाम्पल नंबर 2, 3/8 + 1/16 बघायचं का? (3/8 + 1/16) आता याचे छेद पहिल्यांदा समान आहेत का बघा, छेद समान नाही। आता छेद समान नसतील तर पहिल्यांदा काय केलं, आपण इथं तिरकस गुणाकार केला, ही एक पद्धत झाली छेद समान करण्याची। आणखी एक दुसरी पद्धत अशी आहे की छेदाचं निरीक्षण करायचं, पहिल्या अपूर्णांकाचा छेद 8 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 16 आहे। मग यामध्ये आपण असं पाहायचं की छेद एकमेकाच्या पटीत आहेत का, तर इथं बघा दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद पहिल्या अपूर्णांकाच्या दुप्पट आहे, म्हणजे इथं 16 आहे, इथं 8 आहे। मग आता आपल्याला दोन्ही अपूर्णांकाचे समान छेद करून घ्यायचे आहे, म्हणून या पहिल्या अपूर्णांकाचा छेद 8/16 करून घेऊ। मग कसा करायचा आहे, तर दिलेला जो छेद 8 आहे या 8 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 16 येईल, तर 8 ला 2 ने गुणावं लागेल। मग छेदाला ज्या संख्येने गुणतो त्याच संख्येने अंशाला आपण गुणावं लागतो, म्हणून 3 × 2 =
छे आठ गुणले दोन बघा आता पहिला अपूर्णांकाच्या अंशाला छेदाला दोन लिहून दुसरा अपूर्णांक आहे असा लिहायचा अधिक एक छेद सोळा बरोबर तीन गुणले दोन सहा छे आठ गुणले दोन सोळा अधिक पहिला आहे दुसरा आहे असा लिहायचा एक छेद सोळा छेद झाले समान मग इथं छेदाचं निरीक्षण करून कोणत्या छेदाला कोणत्या संख्येने गुणावं लागेल म्हणजे छेदाची पट काढून छेद समान केले ही एक पद्धत आता इथं छेद समान झाल्यानंतर काय करतो आपण अंशांशाचा गुणाकार करतो सहा अधिक एक छेद सोळा बरोबर सहा अधिक एक सात छेद सोळा म्हणजे सेव्हन अपॉन सिक्सटीन अशा प्रकारे याचा एडिशन होईल समजतंय आणखी एक उदाहरण एक्झाम्पल नंबर थ्री वन अपॉन ए प्लस थ्री अपॉन फोर अतिशय सोपं एक्झाम्पल आहे आता इथं काय करायचं बघा पहिल्या अपूर्णांकाचा छेद आठ आहे दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद चार आहे छेद वेगवेगळे आहे मग छेद समान करून घ्यायचे पहिल्यांदा मग छेद समान करण्याच्या दोन पद्धती पाहिल्या आपण एक म्हणजे कुठली तिरकस गुणाकार करून असं दुसरी काय छेदांची पट आता इथं बघा पट करूया आपण कोणता छेद कोणाच्या पटीत आहे बघायचं तर इथं बघा पहिला छेद किंवा पहिल्या अपूर्णांकाचा छेद दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाच्या दुप्पट आहे म्हणून आपल्याला दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद एवढा आठ करून घेता येईल म्हणून दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद चार आहे या चारला कोणत्या संख्येने गुणावे लागेल त्यावेळेस आठ येईल तर दोनने गुणावे लागेल मग छेदाला ज्या संख्येने गुणतो आपण त्याच संख्येने इथं अंशाला पण गुणायचं असतं म्हणून इथं पहिला अपूर्णांक आहे असाच लिहिला आपण वन अपॉन ए प्लस दुसरा अपूर्णांक आहे त्याच्या अंशाला आणि छेदाला दोनने गुण थ्री मल्टीप्लाय टू अपॉन फोर मल्टीप्लाय टू तर बरोबर हे वन अपॉन ए आहे असंच लिहिलं प्लस थ्री मल्टीप्लाय टू सिक्स अपॉन फोर मल्टीप्लाय टू एट इथं पहा छेद समान झाले छेद समान झाल्यानंतर अंशांशीची बेरीज करायची इज इक्वल टू वन प्लस सिक्स अपॉन इथं समान छेदापैकी एकदा छेद घ्यायचा अपॉन एट इज इक्वल टू वन प्लस सिक्स इज इक्वल टू सेव्हन अपॉन एट त्याचा आन्सर काय झालं सेव्हन अपॉन एट मस्त आणखी एक एक्झाम्पल अजून एक फोर एक्झाम्पल नंबर फोर टू अपॉन फाईव्ह प्लस वन अपॉन थ्री अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे आता या एक्झाम्पलमध्ये बघा दोन्ही संख्येचे छेद समान आहेत का नाही छेद भिन्न आहे मग छेद समान करण्यासाठी आता छेद इथं कोणाच्या पटीत आहेत का बघा पाचच्या पटीत तीन येते का तीनच्या पटीत पाच आहे का नाही मग पटीत नसेल तर मग काय करायचं छेद समान करताना तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार कसा करायचा बघा याचा याचा गुणाकार असा म्हणजेच दोन गुणले तीन छेद याचा याचा गुणाकार काय करायचा पाच गुणले तीन अधिक पुन्हा ह्याचा आणि ह्याचा गुणाकार करायचा एकचा आणि पाचचा एक गुणले पाच छेद पुन्हा ह्याचा रिवर्स गुणाकार मारायचा तीन गुणले पाच अशा प्रकारे गुणाकार करायचा आता मग गुणाकार कुठे होईल दोन गुणले तीन सहा छेद पाच त्रिक पंधरा अधिक एक गुणले पाच पाच छेद तीन गुणले पाच पंधरा म्हणजे दोन्ही संख्येचे छेद इथं समान झाले आता छेद समान झाल्यानंतर अंशांशीची बेरीज करायची सहा अधिक पाच छेद समान छेदापैकी एक छेद दिला पंधरा बरोबर सहा अधिक पाच अकरा छेद पंधरा मग अशा प्रकारे आपल्याला ऍडिशन करायचे आहे समजतंय
विद्यार्थी मित्र हो प्रॉब्लेम से 22 या मधला पहिला क्वेश्चन सोडवायचा बघा प्रॉब्लेम सेट 22 मधील क्वेश्चन फर्स्ट सोडवणे लक्षात येते का बघा 22 प्रॉब्लेम सेट मधला पहिला प्रश्न सोडवायचा इथे लक्षात अभ्यास करा आणि आपल्या ग्रुपला सेंड करा ओके ठीक है।